नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश भोसले, लेखक, उद्योग सल्लागार आणि तुमचा मित्र। मी रोज नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आज मित्रांनो, मी तुमच्या व्यवसायासंबंधी एक चांगली गोष्ट घेऊन आलो आहे। तो म्हणजे तुमच्या व्यवसायाची क्रेडिबिलिटी आहे, तुमचा ट्रस्ट एक व्यक्ती म्हणून, व्यवसाय म्हणून हे जर तुम्ही टिकवली तर तुम्ही आयुष्यामध्ये कसे वेगाने पुढे जाऊ शकता आणि तुमच्या व्यवसायामध्ये सातत्य कसं टिकतं हे मी तुम्हाला सांगणार आहे। मित्र, एक शाळा होती आणि त्या शाळेमध्ये तीन मित्र शिकत होते, एक ज्ञान, धन आणि विश्वास। ज्ञान, धन आणि विश्वास हे तिघजण मित्र होते आणि त्या शाळेमध्ये शिकत होते। 10वीची परीक्षा झाली आणि शाळेचा निकाल लागला आणि शेवटचा त्यांचा दिवस होता आणि ते एकदम घट्ट आणि चांगले मित्र होते। आणि ते शेवटचा आपला दिवस, आता यानंतर आपण आपल्या आपल्या दुसऱ्या ठिकाणी निघून जाणार, आपली परत कधीच भेट होणार नाही म्हणून ते तिघेजण रडू लागले। रडायला लागल्यानंतर मग ज्ञान म्हणाला, अरे तुम्ही कशाला रडताय? मी ज्ञान आहे, तुम्हाला कधी वाटेल ना मला भेटावं असं तर मी या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये मी असेन आणि तुम्ही या आणि तुम्ही मला भेटा, मी सकाळी 9 ते 5 शाळेमध्ये, कॉलेजमध्ये असणार आहे। त्यानंतर धन म्हणालं की कधी या तुम्ही श्रीमंताच्या घरी, मी 24 तास कधी श्रीमंताच्या घरी असेल। त्यानंतर वेळ आली विश्वासाची, विश्वास मग जोरजोरात रडायला लागला। मग ज्ञान आणि धन त्याला म्हणजे, तू एवढा का रडायला लागलायस, तू कुठे जाणार आहेस? जसं ज्ञान शाळेमध्ये जाणार आहे, धन श्रीमंताच्या घरी जाणार आहे, तसा विश्वास म्हणाला, मी एकदा गेलो की मी कुठेही परत मिळत नाही आहे, मी हा तुमच्या बरोबरच असतो, तुम्ही जसे वागाल, तुम्ही जसे राहाल त्याप्रमाणेच मी तुमच्या बरोबर असतो, मी कुठेही जात नाही, पण मी एकदा व्यक्तीमधून जर निघून गेलो परत कधीच येत नाही। मित्र, माझा एक वैयक्तिक तुम्हाला अनुभव सांगतो, माझा कन्सल्टिंगचा व्यवसाय करताना मला अगदी अगोदर 2010-12-13 आसपास मला खूप वेळाला पुण्याला जायचं वेळ यायची आणि मी सकाळी मुंबईतून ट्रॅव्हल्स पकडायचो आणि बऱ्याच वेळाला मी ट्रॅव्हल्स ऑनलाईन बुकिंग करायचो आणि AC ट्रॅव्हलची बुकिंग केली की ते सर्वसाधारण 450-500 रुपये ऑनलाईन दर असायचा आणि एका खूप चांगल्या प्रतिष्ठित ब्रँडेड ट्रॅव्हलनी मी नेहमी ट्रॅव्हल करायचो। आणि ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर एक दिवस मी ट्रॅव्हलमध्ये बसलो आणि असं लक्षात आलं की पुढच्या एका स्टॉपला गेल्यानंतर 2-3 मुलातली एक मुलगा माझ्या शेजारी बसला आणि सहज बोलता बोलता तो मला बोलला की आज तो अच्छा हुआ, मुझे 200 रुपये में तिकीट मिळ गया। मी थोडंसं परत त्याला खोदून विचारलं, 200 रुपयाला तुला कसं काय तिकीट मिळालं? हे म्हटलं, इथं 200 रुपयालाच तिकीट विकतात। मग माझ्या लक्षात आलं की आपण ह्या ट्रॅव्हल्स, ब्रँडेड ट्रॅव्हल्समध्ये 450-500 रुपयाचं ऑनलाईन तिकीट करून आपण मूर्ख बनवतो। त्यानंतर मित्र, हो त्या ट्रॅव्हल कंपनीवरचा माझा विश्वास वाढला आणि परत त्या ट्रॅव्हल कंपनीमधून मी कधी ऑनलाईन बुकिंग केलं नाही। मित्र, हे झालं एक उदाहरण। उदाहरणार्थ सोन्याचं दागिने विकणाऱ्या एखाद्या ह्याच्यामध्ये जर असं मार्केटमध्ये अफवा पसरली किंवा असं काही सापडलं की वा इथं डुप्लिकेट दागिने विकले जातात, मग त्या माणसानं परत स्टील भांड्याचं जरी दुकान टाकलं तरी लोक म्हणणार की हे भांडी पण डुप्लिकेट आहेत। मित्र, एकदा विश्वास गेला की तुमचं आयुष्यामधली, तुमच्या व्यवसायामधली आणि तुमच्या कर्तृत्वामधली हाईट जी आहे ती तुम्हाला अचीव करणं खूप खूप अवघड जातं। इव्हन राजकारणाच्या क्षेत्रात तुम्ही बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतरात असे कितीतरी मातबर लोक आहेत की ते सगळ्यांना त्यांची ॲबिलिटी अँड कॅपॅसिटी बघून असं वाटतं की ते पंतप्रधान व्हायलाच हवे होते, परंतु ते पंतप्रधान झाले नाही। परंतु त्यापेक्षा कमी पात्रता असणारे, कमी नॉलेज असणारे, कमी एक्सपिरियन्स असणारे पंतप्रधान झाले, कारण त्यांची विश्वासार्हता कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त असावी। मित्र, व्यवसाय करत असताना, आयुष्यामध्ये प्रोफेशन करत असताना तुमचं ब्रँड, तुमचं व्हॅल्युएशन, तुमची क्रेडिबिलिटी ही सगळ्यात महत्त्वाची आहे। बरेच अर्थतज्ज्ञ म्हणतात की इथून पुढं विश्वासार्हता, ट्रस्ट हे सगळ्यात मोठं व्यवसायामधलं भांडवल असेल। मित्र, आशा करतो की हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। तुम्ही माझे नवनवीन व्हिडिओ रोज बघत राहा। धन्यवाद।